नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। भारतामध्ये समान नागरी कायदा आणण्याच्या साठीची चाचपणी सुरू झालेली आहे। सर्वसामान्यांना या निमित्ताने हा कायदा आणण्याच्या बाबत त्यांचं काय म्हणणं आहे ते केंद्र सरकारच्याकडून विचारलं जात आहे। केंद्र सरकार या निमित्ताने जनमताची नोंदणी करून घेत असतानाच दुसऱ्या बाजूला या कायद्याच्या अस्तित्वाची, अंमलबजावणीची आणि संभाव्य आव्हानांची चर्चा सुद्धा तितक्याच जोमाने सुरू झालेली आहे। समान नागरी कायदा हा भारताची आत्ताची गरज आहे का? इथपासून ते समान नागरी कायदा आला तर भारत एकसंघ होईल आणि कायदेशीर दृष्ट्या सुद्धा एक राहून पुढे जाईल, इथपर्यंतच्या विविध मुद्द्यांची चर्चा होत आहे। राजकीय पातळीवर भारतीय जनता पार्टीच्या अस्तित्वापासून जे मुद्दे त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा समान नागरी कायद्याची अंमलबजावणी। भाजपाचं सरकार तसं पाहायला गेलं तर भारतात संपूर्ण बहुमतात आत्ताच आहे। याआधी अटलजींच्या कार्यकाळात कडबोळ्याचं सरकार होतं, अटल बिहारी वाजपेयी हे त्याचे केवळ चेहरा होते। त्यामुळे भाजपाच्या अजेंड्यावर असलेल्या तीन प्रमुख मुद्द्यांमधला हा समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा मागे पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या काळात पूर्ण बहुमतात भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापित झालंय आणि दुसऱ्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तिसऱ्या कार्यकाळाच्या निवडणुका येऊ घातल्या जात असताना समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीची चाचपणी सुरू झाली आहे। विरोधकांनी या संपूर्ण मुद्द्याकडे राजकीय प्रतिक्रिया देत समान नागरी कायद्याची निवडणुकीच्या पूर्वी सुरू केलेली चाचपणी म्हणजे मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे। आजच्या चर्चेमध्ये आपण कोणत्याही प्रकारे राजकीय अभिनिवेशाच्या आणि त्यानिमित्तानं होणाऱ्या तारस्वरातल्या चर्चेला टाळून समान नागरी कायद्याची गरज का आहे, हा कायदा नक्की कुणाकुणाला कशा कशा प्रकारे कसा लागू होऊ शकतो, इथपासून ते समान नागरी कायदा सगळेजण स्वीकारायला तयार आहेत का याचीही चर्चा करणार आहोत। अगदीच सहज सोप्या शब्दात आणि चटकन लक्षात येईल असं जर समजा या मुद्द्याला मांडायचं असेल तर स्त्री आणि पुरुष या दोघांच्या परस्परांमधील संबंधांच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रत्येक बाबीवर समान नागरी कायदा काम करतो। हिंदू धर्मात हिंदू कोड बिलच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व घटकांच्या अनुषंगाने स्त्रीचे विवाहातले अधिकार, विवाहानंतरचे अधिकार, घटस्फोटाचे अधिकार, पुरुषाचेही त्या अनुषंगाने असलेले अधिकार अधोरेखित आहेत। मात्र अशा प्रकारचे कुठलेही अधिकार हे मुसलमानांच्या अंतर्गत अधिकृत रित्या नोंदवलेले नाहीत। हिंदू कोडबिल लिखित स्वरूपात सापडतं, तसं मुसलमान कोडबिल लिखित स्वरूपात नाही। मुसलमानांच्या संसारातला कायदा हा अद्यापही धर्माधारित आहे आणि त्याच अधिकारानं ते आपलं आचरण ठेवत असतात। परिणामस्वरूप महिलांचे अधिकार अनेक स्त्रियांपासना एकाच पुरुषापासून झालेल्या अपत्यांचे अधिकार अशा विविध प्रकारच्या मुद्द्यांना अद्याप अनुत्तरितच ठेवलं गेलंय। आजवरच्या राजकीय परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली जाणं गरजेचं होतं। जसजसा काळ बदललाय तसतसं हिंदू धर्मानं आपल्यातल्या अनेक रूढी परंपरा आणि त्याचबरोबर अडचणीत ठरणाऱ्या सामाजिक प्रथांना दूर सारलंय। अशाच प्रकारची अपेक्षा ही इतर सर्व धर्मियांकडून आहे। भारतामध्ये हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन अशा मान्यताप्राप्त प्रथा, परंपरा, संप्रदाय, धर्मांची अस्तित्वता आहे आणि त्यांना यापुढे एकत्र घेऊन चालण्यासाठी एका कायद्याची गरज सांगितली जाते। समान नागरी कायद्याची गोष्ट भारतीय जनता पार्टीनं केली म्हणून ती एका धर्माच्या चष्म्यातून बघण्यापेक्षा अशा प्रकारची गरज ही संविधान निर्मात्यांच्या पासून मांडली गेलेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा तशीच बाब समोर आणलेली असताना केवळ आणि केवळ धार्मिक ध्रुवीकरणाच्या साठी त्याला विरोध करणं हे कितपत योग्य? या आणि अशा प्रकारच्या विविध मुद्द्यांच्या आधारे
आजची लक्षवेधीची चर्चा समान नागरी कायद्याची भारताला गरज का आहे। या निमित्ताने आपण चर्चेला पुढे जात असताना माझ्या सोबत असलेले मान्यवर कोण आहेत यांचा परिचय आपल्याला पटकन करून देतो। आपल्या सोबत दोन कायदे तज्ञ आहेत, आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते आहेत, त्याचबरोबर प्रवर्तक पाठक आहेत। या कायद्याच्या अनुषंगाने मुसलमान समाजात नक्की काय घडतंय, कायद्याच्या बाबतीत काय प्रकारचा विचार आहे, काय प्रकारचा बदल व्हावा न व्हावा या अनुषंगाने जावेद आनंद आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते आपल्याला परिचित आहेत, पत्रकार या नात्यानेही आपण त्यांचं काम पाहिलंय, त्रिस्ता सेटलवाड यांचे पती या नात्यानं त्यांनी केलेली सामाजिक चळवळही आपण पाहिली आहे, त्याच्यावरचे वादविवाद सुद्धा आपण ऐकलेले आहेत। जावेद आनंद यांच्याशी आपण या चर्चेत सहभागी होणारच आहोत आणि त्याचबरोबर आपल्या सोबत असलेल्या दोन्ही मान्यवर कायदेतज्ञांनाही चर्चेत आपण टप्प्याटप्प्याने सामावून घेणार आहोत। मला वाटतंय की माझ्या सोबत जोडल्या गेलेल्या सगळ्यांना माझा आवाज अतिशय स्पष्टपणे येतो आहे। मी पहिला मुद्दा पटकन प्रवर्तक पाठक आपल्यापर्यंत घेऊन येतो। भारतात समान नागरी कायद्याच्या साठीची 2023-24 ही योग्य वेळ आहे का, इथून चर्चा करण्याची सुरुवात आहे। आपण आपलं म्हणणं मांडावं, आपल्यासाठी एका मिनिटाचा पूर्ण वेळ आहे। नमस्कार, धन्यवाद आपण मला बोलवलं त्याबद्दल। समान नागरी कायदा मांडण्याचं स्वप्न हे आपल्या घटनाकारांनी बघितलेलं आहे। हे ज्यावेळेस भारताची राज्य घटना लिहिली गेली त्यावेळेस हा विचार झाला होता। त्याच्यामुळे योग्य वेळ कोणती, तर मला वाटतं की योग्य वेळ ही तेव्हाची होती जेव्हा सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाने आपल्या संपूर्ण देशाला सांगितलं की युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायदा हा त्वरित लागू करण्यात यावा। दुर्दैवाने त्याला धार्मिक रंग देण्यात आला आणि धार्मिक रंग दिल्या गेल्यामुळे आज तागायत हा समान नागरी कायदा अस्तित्वात येऊ शकलेला नाही। पण सुदैवाने आत्ताचं जे काही सरकार आहे हे सरकार त्या दृष्टीने पावलं उचलताना दिसत आहे। त्याच्यामुळे अशी आपण आशा करू शकतो की पुढच्या काही दिवसांमध्ये या संदर्भातलं बिल येऊ शकेल आणि या संदर्भातला कायदा लागू होऊ शकेल। सर्वप्रथम मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायचंय की मुळात समान नागरी कायदा आणि धर्म ह्याचा दुरान्वय संबंध नाही आणि हे माझं म्हणणं नाहीये, हे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। एका प्रकरणात अर्थात जॉन वल्लमट्टम या विरुद्ध शासन या प्रकरणामध्ये साधारण 2003 साली सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं की धर्म स्वातंत्र्य म्हणजे विवेकाचं स्वातंत्र्य आणि त्याचं मुक्त अनुसरण, त्यासाठी असलेला धर्माचा सराव आणि प्रचार, मात्र विवाह, वारसा हक्क, मृत्यूपत्र आणि इतर असे संबंधित विषय हे पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहेत आणि याचा दुरान्वयी संबंध नाही। त्यामुळे आपण जे मला विचारलं की आत्ताची वेळ योग्य आहे का, मी तर म्हणेल गेलेली आधीची वेळ योग्य होती, आत्ताची वेळ योग्य आहे आणि उद्याची वेळ तर 100% योग्य असणार आहे। बिलकुल, प्रवर्तक पाठक धन्यवाद, आपण आपली भूमिका मांडलीत, वेळेत मांडलीत। मला पटकन या निमित्तानं चर्चेला पुढे न्यायचंय आणि ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्यापर्यंत हा विषय आणायचा आहे। आपला स्वतःचा PhD थिसिस हा सुद्धा या विषयाला अंतर्भूत करून पुढे गेलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आणि त्यानिमित्तानं त्यांनी समान नागरी कायद्यावर सुद्धा चिंतन केलेलं आहे। याबाबत आपल्याकडून बाबासाहेबांनी समान नागरी कायद्याच्या संदर्भात त्यावेळेला काय भूमिका मांडली ते अपेक्षित करतो आणि हा कायदा असला पाहिजे असं हिंदू कोडबिल करणाऱ्या बाबासाहेबांना का वाटलं तेही सांगा सदावर्तेजी। म्हणजे सारासारपणे जेव्हा युनिफॉर्म सिव्हिल कोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये या चर्चेला सुरुवात झाली म्हणण्यापेक्षा संविधानाच्या निर्मितीच्या वेळेस जे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं भारताच्या संपूर्ण कल्याणासाठी, आणि तत्पूर्वी थोडस आपल्याला झाकून पाहावं लागेल की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका होती, मग ती स्टेट अँड मायनॉरिटीजच्या संदर्भातला विषय असेल त्यांच्या लिखाणावरला किंवा पार्टीशन भारत पाकिस्तान पार्टीशनचा असेल, त्यांना कायम असं संविधान निर्मितीच्या वेळेस असं वाटलं की भारतीय संविधानाचं जे कलम 14 आहे आणि वी द पीपल जी सुरुवातच आहे या संविधानाची
तर संविधानामध्ये समानता ही त्यांच्या डोक्यात कायमच होती आणि त्यांनी कधी सुद्धा धार्मिक म्हणजे आपण जसं म्हणतो परंपरा तुमच्या वेशभूषा भाषा तुमचे जे आचार विचार याच्यावर कधीही सुद्धा बंधन येऊ नयेत म्हणून 14 नंतर पुढे 25 आर्टिकल 14 नंतर 25 आर्टिकल पासून ती म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य किंवा समानता सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. पण झालं असं की म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात जे स्पष्ट होतं की पाकिस्तानाच्या वेळेस त्यांच्या डोक्यात जे चाललेलं होतं फाळणीच्या वेळेस सुद्धा पुढे जाऊन समानतेचं तत्व सर्वांकष म्हणजे या देशाच्या पूर्ण कल्याणासाठी वापरलं जावं लिखित संविधानातून हे त्यांना दिसत होतं आणि अडथळाही दिसत होता. कारण एकतर सर्वानुमते या देशामध्ये कायदा यावा समानतेचा युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय समानतेचा पूर्ण कायदा लक्षात घ्या त्याला डायरेक्टिव प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीच्या अनुषंगाने आपण आर्टिकल 44 पासून सुरुवात करतो. पण आज तुम्हाला मी एका अर्थानं स्पष्टपणे आणि फार जिम्मेदारीने सांगू इच्छितो की युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना शीख असेल हिंदू असेल किंवा बौद्ध असेल किंवा ह्या सगळ्यांनी दुसऱ्या अर्थाने पूर्ण मान्यता दिली आहे आज सगळेजण आपापल्या चालीरीती असतील त्या चालीरीती सोबत आज कोणताही जर अडीअडचण कौटुंबिक अडचण असेल कौटुंबिक वाद असेल तर आपण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण विचारांचा पूर्ण अर्थाने आपण सोल्युशन काढण्यासाठी आपण ते तत्व समोर ठेवतो. फक्त हा प्रश्न आहे मुसलमानांच्या संदर्भातला. आता मुसलमानांमध्ये ते तत्व आपण पाहिलं की महिलांच्या बाबतीत आतापर्यंत कुचुंबना होती ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये. आजही मुसलमानांच्या पुढाऱ्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही लेकरं किती जन्मवले याच्यावर महिलांच्या अधिकारांवर तुम्ही महिलांचे अधिकार ठरवता असं नाहीये. तुम्ही ती काय म्हणजे महिलांना कुणी सुद्धा मी म्हणजे कुणाला रॅडिकल थॉट्स आहेत म्हणून मला त्यांना क्रिटिसाइज करायचं नाही किंवा एखाद्या धर्माचा करायचं नाही किंवा त्यांना मला म्हणजे हिनवायचं नाही. परंतु तुम्ही सायंटिफिक दृष्ट्या सुद्धा एखाद्याचं मानसिक स्वास्थ्य एखाद्या म्हणजे आपण एक एक्झाम्पलरी एखादी महिला घेतली तर हे सगळं म्हणजे संविधानामध्ये काय तरतूद आहे तर एका व्यक्तीवर अन्याय झाला तरी संविधान उभं राहते समूहावर अन्याय झाला तरी संविधान उभं राहते. आणि ह्या सर्वंकष अनुषंगाने मला असं वाटतंय की इस्लामिक विचार असतील किंवा मुस्लिम धर्मी असतील त्यांनी आता खुल्या अंतकरणाने युनिफॉर्म सिव्हिल कोडचं राजकारण कुणाला करू देऊ नये. ज्या प्रकारे ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये म्हणजे कुठे म्हणले की खूप काहीतरी होईल काही झालं नाही तसंच युनिफॉर्म सिव्हिल कोड ही गरज आहे. आणि माझ्या स्वतःच्या पीएचडीच्या थेसिस मध्ये मी स्टेट अँड मायनॉरिटीजचा संदर्भ देत म्हणजे आज नाही हे मी आज 2018 म्हणजे आज 10 अगोदर म्हणजे माझं काम ज्यावेळेस पूर्ण झालं आणि युजीसीला मान्यतेसाठी पाठवलं लिखाणाला त्यावेळेस जी मान्यता मिळाली नाही मान्यता प्राप्त थेसिस असलेला अधिकारवाणी माणूस म्हणून मी सांगतो. मग मोहम्मद खानची जजमेंट असेल मग जॉर्डनची जजमेंट असेल मग सरलाची जजमेंट असेल ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. तेव्हा मला असं वाटतंय याला धर्म विरोधातला लढा तर सोडा पण मुस्लिम महिला सुद्धा अंतर्मनातून जे आहेत जन्मलेल्या लेकरावर अधिकार नाही तर मी सुद्धा एक मुलगी आहे मला सुद्धा अधिकार आहे मी सुद्धा बोलू शकते ह्या देशामध्ये स्वतःच स्वातंत्र्य असं म्हणणारा ही वेळ आहे आणि ती वेळ होती. परंतु मला तुम्हाला सांगायचं तुम्ही सुरुवातच केली बाबासाहेबांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांनी तर मी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी इनिशियली असं म्हणाले होते त्यांचे शब्द जर आपली मुभा असेल तर अगदी 10 सेकंदामध्ये वाचून दाखवतो. इट इज परफेक्टली पॉसिबल टाइम दॅट द फ्युचर पार्लमेंट मे मेक ए प्रोव्हिजन बाय वे ऑफ मेकिंग ब्रिंगिंग दॅट द कोड शॅल अप्लाय ओनली टू दोज हू मेक ए डिक्लेरेशन दॅट दे आर प्रिपेअर्ड टू बाउंड बाय इट so that in initial stage the application of code may be purely voluntary so that for the fear which may friend have expressed here will be altogether nullified. त्यांना असं वाटत होतं की हे सुरुवात होऊ द्या आणि सुरुवातीला टेम्पोररीली जरी काँग्रेसने हे विचार खरोखर या देशात खऱ्या समानतेसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा विचार रुजवण्यासाठी जर केला असता तर मी आज तुम्हाला सांगतो की मुस्लिम धर्मीय महिला सुद्धा आज मोठ्या संख्येने शासनात प्रशासनात राजकारणात सगळीकडे दिसल्या असत्या आणि हे फेल्युअर काँग्रेसी सत्ताधाऱ्यांचे असं मी
ह्या क्षणाला तरी अधिकारवाणी संविधानिक दृष्टी आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा आपल्या समोर ठेवत आहे. धन्यवाद गुणरत्न सदावर्ते जी. चर्चेला या निमित्ताने पुढे नेत असताना आपल्याला जावेद आनंद यांना आता चर्चेमध्ये समाविष्ट करायचं आहे, सामावून घ्यायचं आहे. जावेद जी, मुझे लगता है अभी तक जितनी बात रखी गई वो आप तक पहुंची होगी, आपको सुनाई भी दी गई होगी. मैं आपसे जो बात करूंगा उसके जवाब में अगर आप मराठी में बोले तो बेहतर है, ना बोले तो भी हम संवाद तो बिल्कुल जारी रख सकते हैं. मेरी आवाज आ रही है आपको? सबसे पहले जी आ रही है. नमस्कार. नमस्कार. ये जानना चाहेंगे कि अभी तक जो भी बातें रखी, मौजूदा हालात पे भी बात हुई और इससे पहले जब भारत की स्वाधीनता की लड़ाई खत्म होकर हम संपूर्ण स्वराज की तरफ बढ़ रहे थे तब हो रखी बात के भी बारे में कहा गया. अब आप सीधे सीधे इस बात पे गौर कराइए, भारत का मुसलमान क्या कॉमन सिविल कोड को स्वीकार करने की मानसिकता बना चुका है? भारत का मुसलमान क्या उसने अपनी मानसिकता बना ली है, ये तो मैं नहीं कह सकता हूं. मुझे बल्कि थोड़ा इसमें शक है कि उनकी मानसिकता, ये उलमा जो धार्मिक नेता हमारे धर्मगुरु हैं, उन्होंने उनको ये एक गलत बात उनके मन में बिठा दी है कि ये जो शरिया है, ये शरिया के नाम पे इस देश में जो मुस्लिम पर्सनल लॉ है वो महिला के विरुद्ध है, वो उसमें अन्याय, इट इज टोटली अनजस्ट एंड ब्लेटेंटली अनजस्ट एंड इट इज एंटी विमेन. बल्कि मैं यहां तक कहूंगा कि मेरी छोटी सी समझ जो कुरान की है वो एंटी कुरान भी है, मगर इसको ये शरिया कहते हैं और लोगों के आम मुसलमान के मन में ये बिठा दिया गया है कि ये जो है तो खुदा की दी हुई जो है तो कानून है, इसको हम कयामत तक मिटा नहीं सकते हैं. मेरा मानना है कि ये बात बिल्कुल गलत है, बिल्कुल झूठ है. अगर ये बात सच होती तो दुनिया के आप यूरोप में चले जाइए, आप अमेरिका चले जाइए, कनाडा चले जाइए, बहुत सारे वेस्टर्न डेमोक्रेसीज में चले जाइए जहाँ पे लाखों लाखों मुसलमान रहते हैं, वो आप इस्लाम का पालन भी करते हैं, साथ साथ में उनके लिए वहां पे अलग से मुस्लिम पर्सनल लॉ जैसी कोई चीज नहीं है. बात नंबर एक. बात नंबर दो कि आज की तारीख में दुनिया में कम से कम 20-25 मुल्क मुस्लिम मेजोरिटी मुल्क ऐसे हैं जहाँ पे पिछले 10-20 दशकों में बहुत सारे जो है तो रिफॉर्म्स लाए गए हैं फैमिली लॉ में, पर्सनल लॉ में. तो अगर ये खुदा का दिया हुआ कानून होता तो ऐसा ये कैसे हो सकता था जी? तो ये खुदा का दिया हुआ कानून खाली हिंदुस्तान के मुसलमानों के लिए है क्या? ये बात बिल्कुल गलत है, मगर ये लोगों के मन में बिठा दी गई है तो इसलिए ये समस्या जो है तो खड़ी है. और हम जो है तो इस्लाम, ये उलमा जो है तो इस्लाम के नाम पे मुस्लिम महिलाओं के साथ घोर अन्याय कर रहे हैं जी. हम, हमारी संस्था इंडियन मुस्लिम्स फॉर सेक्युलर डेमोक्रेसी, ये ऐसे यूनिफॉर्म सिविल कोड के पक्ष में है जो कि संविधान के डायरेक्टिव प्रिंसिपल्स में आर्टिकल 44 में लिखा हुआ है, द स्टेट शैल एंडेवर टू ब्रिंग अबाउट अ यूनिफॉर्म सिविल कोड फॉर ऑल सिटीजंस. ये एंडेवर से मतलब हम ये समझते हैं कि इसमें पूरे देश भर में इसके बारे में खूब चर्चा हो, खुली चर्चा हो, आपकी राय क्या है, हमारी राय क्या है, इनकी राय क्या है, उनकी राय क्या है, सब सामने आए ताकि लोग समझें कि मामला है क्या. बिल्कुल. इस चर्चा को आगे बढ़ाएंगे जावेद साहब. एक अगले मुद्दे पर छूने से पहले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का एक बयान सुन लेते हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातल्या केलेल्या भाषणामध्ये हा मुद्दा स्पष्टपणे समोर आणला आणि त्यानिमित्तानं या चर्चेला अधिक व्यापक रूप मिळालेलं आहे. पंतप्रधान काय म्हणाले ते ऐकू आणि त्यानंतर आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांच्या कडे आपल्या आजच्या मुद्द्याला घेऊन जाऊ. आजकल हम देख रहे हैं कि यूनिफॉर्म सिविल कोड के नाम पर ऐसे लोगों को भड़काने का काम हो रहा है. आप मुझे बताइए, एक घर में परिवार के एक सदस्य के लिए एक कानून हो, परिवार के दूसरे सदस्य के लिए दूसरा कानून हो, तो क्या वो घर चल पाएगा क्या? कभी भी चल पाएगा क्या? फिर ऐसी दोहरी व्यवस्था से देश कैसे चल पाएगा? हमें याद रखना है कि भारत के संविधान में भी नागरिकों के समान अधिकार की बात कही गई है.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यातून समान नागरी कायद्याच्या संदर्भातली त्यांची त्यांच्या राजकीय पक्षाची विद्यमान सरकारची भूमिका अधोरेखित होते. मला ऍडव्होकेट प्रवर्तक पाठक यांना याच निमित्ताने बोलतं करायचंय आणि पंतप्रधानांच्या वक्तव्यातला संदर्भ घेत मी त्यांना हा प्रश्न विचारू इच्छितो की पाठक साहेब, जेव्हा सगळ्यांना कायदा समान असला पाहिजे असं म्हटलं जातं तेव्हा ही गरज 2023 ला देशाचा पंतप्रधान बोलून दाखवतो, ही गरज 1947 ला लक्षात का नाही आली आणि 1947 पासून किंबहुना 1947 लाच अगदीच 47 ला नाही जमत, राज्यघटना आली त्यावेळेपासून अंमलात का आली नसेल? मला असं वाटतं की तेव्हापासून प्रयत्न झाले. ज्यावेळेस घटना समिती समोर समान नागरी कायद्याचा विषय चर्चेला आला त्यावेळेस तीन विशेषतः प्रामुख्याने त्याच्यामध्ये दुरुस्ती सुचवण्यात आल्या होत्या. की त्यातली पहिली दुरुस्ती होती की पर्सनल लॉ ला आपण याच्यामधनं वगळूयात. दुसरी दुरुस्ती सुचवण्यात आली होती की प्रत्येक समाजाची त्या त्या कम्युनिटीची त्या त्या धर्माची आपण पूर्व परवानगी घेऊयात किंवा समान नागरी कायदा हा ऐच्छिक असावा प्रत्येक कम्युनिटीसाठी. अशा पद्धतीचे अशा आशयाचे काही तरतुदी अमेंडमेंट्स या घटना समिती समोर सुचवण्यात आल्या होत्या. त्याला घटना समितीने स्पष्टपणे नकार दिला आणि त्यावेळेस माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आठवण करून दिली की ब्रिटिश काळामध्ये भारताचा ब्रिटिशकालीन भारताचा मोठा भाग अर्थात सेंट्रल प्रोव्हिन्स आणि बॉम्बे प्रोव्हिन्स इथे सक्सेशन साठी म्हणजे वारसा हक्कासाठी हिंदू कायदा लागू होता. आता मला आपल्याला सांगायला निश्चित आवडेल की हिंदू कायदा जर आपण विचार केला तर मुळात हिंदू धर्मामध्ये एवढे असंख्य आणि अनेक संप्रदाय आहेत, त्या त्या संप्रदायाचे अनेक वेगवेगळे नियम आहेत आणि अशा पद्धतीने त्या सगळ्यांना एकत्रित करणं, एक संघ करणं याचं पहिलं पाऊल जे होतं ते म्हणजे हिंदू कोड बिल जे 1956 मध्ये आलं. आणि हे हिंदू कोड बिल कोणाला लागू झालं तर तत्कालीन जवळपास 80% अधिक जो भारतीय समाज होता ह्या 80% अधिक भारतीय समाजाला या एकसंध हिंदू कोड बिलच्या अधिपत्याखाली आणण्यात आलं. मला वाटतं हा पहिला हे पहिलं पाऊल असावं बिलकुल समान नागरी कायद्याच्या दृष्टीने वाटचाल करण्याचं. पण दुर्दैवाने आपल्याकडे कायम मतांचं ध्रुवीकरण करण्यात आलं आणि या मतांच्या ध्रुवीकरणातनं कायम असं बिंबवण्यात आलं की जर समान नागरी कायदा आला तर अनेक तुमचे धार्मिक ज्या नियम आहेत पर्सनल लॉज आहेत त्यांच्यावरती अधिकारांवरती गदा येऊ शकेल. या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना आता मुद्दा माझा हिंदू कोड बिलची चर्चा होत असताना त्यावेळेला बाबासाहेबांच्या हातून हिंदू कोड बिल लिहिलं जाणं हे अनेकांना पटलं नव्हतं. नेहरूंनी बाबासाहेबांवरती जबाबदारी सोपवली आणि तुम्ही या बाबतीला न्याय देऊ शकता इथपर्यंत सुद्धा थेट भूमिका घेतली. त्यावेळेच्या काँग्रेसमध्ये अनेक परंपरावादी व्यक्ती होत्या, नेते होते, त्यांना आंबेडकरांच्या हातून हिंदू कोड बिल लिहिलं जाणं मान्य नव्हतं. आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहिताना हे हिंदू कोड बिल हे येत्या काळात हिंदू समाजाला कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा एकसंघ राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंच पाऊल टाकलं. त्यात वारसा हक्काचे प्रश्न सोडवले, दत्तक विधानाचे प्रश्न सोडवले आणि आणखीन समाजातल्या विवाह संस्थेच्या बाबतही उत्तरं दिली. आजच्या घडीला आपल्या सगळ्यांना कदाचित हे ठाऊक असेल नसेल, शीख, जैन, बौद्ध हे भारतात हिंदू मॅरेज ऍक्टच्या अनुषंगानं त्यांच्या विवाह संस्था राबवतात. आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते आहेत. गुणरत्न सदावर्ते, हिंदू कोड बिलच्या माध्यमातून आलेली व्यवस्था ही अधिक व्यापक करण्याच्या साठी काय करायला हवं होतं? नाही, हिंदू कोड बिलच्या बाबतीमध्ये तर मी तुम्हाला सांगतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा संविधानिक लिखाण होत होत त्या जर आपण त्यावेळेच्या तत्कालीन म्हणजे मूळ संविधान किंवा त्या त्याच्यानंतर जो सोबत जोडले गेलेले पार्लमेंटरी डिबेट्स जर आपण वाचले तर मी तुम्हाला प्रसादजी एक गोष्ट प्राखरीने सांगू इच्छितो
काही परंपरावादी लोक होते, काही अडथळे होते आणि काही प्रखर विरोधही होते, परंतु असं कधीही झालं नाही की बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे रिस्ट्रिक्ट करावं किंवा थांबवावं किंवा बाबासाहेबांना लिहूज देऊ नये अशा प्रकारचं लिखाण लिखित स्वरूपामध्ये डिबेट कुठेही होऊ शकला नाही. कारण सगळ्यांना माहित होतं की स्वातंत्र्याची चळवळ आपण जेव्हा लढत होतो त्यावेळेस आपण मोठ्या म्हणजे याच्याने आज मी एक बोल्ड स्टेटमेंट करतो की स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेस आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मोर सेक्युलर झालेलो होतो. त्याच्यामुळे तशा अर्थाने मला नाही वाटत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैश्विक ज्ञान, वैश्विक कायद्याचा अभ्यास हे कोणी सुद्धा नाकारू शकत होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी तुम्हाला म्हणूनच सांगत होतो की भारत पाकिस्तान पार्टिशनचा संदर्भ असेल किंवा स्टेट मायनॉरिटीचा संदर्भ असेल, कारण त्यावेळेस प्राखर्यानं आपण आझादची भूमिका पहा किंवा तुम्ही याची पहिले जे हे होऊन गेले ज्यांना बॅरिस्टर एम के गांधीजी कायदे आजम म्हणत गेले, मला माहित नाही काय त्यांच्या डोक्यात चाललेलं असायचं, मला लोकमधील की क्रिटिसाइज करतायत, तर हे बाबासाहेबांना माहिती होतं की ही कट्टरता आणि ही कट्टरता या देशासाठी खूप म्हणजे फार न्यायिक ठरू शकत नाही कट्टरता. आणि म्हणून बघा तुम्ही एक लक्षात घ्या की आता आपण फार म्हणजे स्वच्छ शब्दात आणि सोप्या शब्दात सगळ्या धर्मांचा उल्लेख केला आणि सांगितलं की तुम्ही ते त्याच्यात बसताय, पण हे बसू आज तर काहीच बसू देण्यात आलेलं नाही. मला हे विचारायचंय जे कोणी विरोध करत आहेत रॅडिकल्स, ज्या विद्यापीठांमध्ये चर्चा घडू इच्छित आहेत, का रे बाबांनो पाकिस्तानमध्ये आज कोणता कायदा आहे, तिथं काय युनिफॉर्म सिव्हिल कोडला तुम्ही तिथल्या युनिफॉर्म सिव्हिल कोडला का विरोध करत नाही, का रे बाबांनो बांगलादेशमध्ये का तुम्ही विरोध करत नाही, का तुम्ही त्याच्यावर चर्चा करत नाही, मलेशियामध्ये का करत नाही, तुम्ही टर्कीमध्ये का करत नाही, इंडोनेशियामध्ये का करत नाही, सुडानमध्ये का करत नाही, हा मिस्रमध्ये का करत नाही, इथेही तर आहेच ना. मग ह्या देशामध्ये जर महिलांना समान अधिकार मिळत असेल, लेकरं किती जन्माला घातले त्याच्यावर तिचा अधिकार, मशीन आहे का ती सुद्धा भगिनी आहे, ती सुद्धा या भारत मातेमध्ये जन्मलेली आहे, तिने म्हणजे एखाद्या विशिष्ट धर्मात जर ती जन्मलं म्हणून तिचे अधिकार ती गमावते, म्हणजे तिच्या टक्केवारीवर येतात अधिकार, हे असं टक्केवारीवर आयुष्य असू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडला. म्हणून मी म्हणेल की जो कुणी म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोडला विरोध करेल तो मी असं समजेल की तो फाळणीची भाषा करणार आहे. या उल्लेखामध्ये ऍडव्होकेट सदावर्ते आपण बाहेरच्या देशांचं उदाहरण दिलं, पण या चर्चेत एका गोष्टीचा उल्लेख आणखीन नमूद करण्यासारखा आहे, तो असा आहे की अहो भारतातल्या सुद्धा अनेक राज्यांमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. चर्चा आता आपण मुंबईत बसून महाराष्ट्रात करतोय, आपल्या शेजारी असलेल्या गोव्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे, समान नागरी कायदा गोव्यात आहे आणि तिथे काही कुरकुर होत नाही. मला जावेद आनंद यांच्यापर्यंत या प्रश्नाच्या निमित्तानं पोहोचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे की नक्की सिलेक्टिव्ह विरोध, निवडक विरोध करणाऱ्यांना कोण काय पद्धतीच्या शिकवण्या देत असतं. जावेद आनंद जी, भारत के जिन राज्यों में यूनिफॉर्म सिव्हिल कोड मौजूद है वहां का मुसलमान अलग सोच रखता है, और जहां इस तरीके से यूनिफॉर्म सिव्हिल कोड लागू नहीं है क्या वहां का मुसलमान अलग सोच रखता है, या दोनों प्रकार के मुसलमानों को अलग अलग बातें बताई जाती हैं? जावेद भाई जी, ये आपने जो गोवा का उदाहरण दिया, मेरी जानकारी में गोवा ही शायद एक ऐसा स्टेट है इस देश में जहां पे यूनिफॉर्म सिविल कोड किसी न किसी शक्ल में मौजूद है, मगर उसके बारे में भी कुछ लोगों की राय है कि वो ऑप्शनल है, चाहो तो मानो चाहो तो जो तो अपना दूसरा कोई तरीका अपनाओ. मगर मैं आपके पास दूसरी बात पे आता हूँ, तो सॉरी मैं मराठी थोड़ा बहुत कुछ समझता हूँ, बहुत कुछ समझ नहीं पाता हूँ. तो पहले जब आप मेरे पास आए थे तो मैंने ये आपसे का जिक्र किया था कि उलमा किस तरह से मुसलमानों को भड़काते हैं, वो एक बड़ी समस्या है. दूसरी बड़ी समस्या यह है कि ये यूनिफॉर्म सिविल कोड की बात कौन कर रहा है, ये वो पार्टी कर रही है, ये वो संघ परिवार कर रहा है जो कि मुस्लिम विरोधी, जिसकी नीति जो है तो खास तौर से 2014 से आज की तारीख में जो है तो स्पष्ट है. एक तरफ आप मुस्लिम, अभी प्रधानमंत्री जी ने कल ही मुस्लिम बहन और बेटियों की बात की, दूसरी तरफ इसी देश में हिंदू धर्म संसद की तरफ से जेनोसाइड ऑफ मुस्लिम, इकोनॉमिक बॉयकॉट ऑफ मुस्लिम की बार बार जो है तो लगातार हेट स्पीच जैसी होती है, उस पर आप कुछ नहीं बोलते हैं.
तो ऐसी पार्टी जब यूनिफॉर्म सिविल कोड की बात करती है तो शक होता है कि ये क्या अपना एक विशेष धर्म और विशेष तौर तरीके दूसरों पे लादने का प्लान है क्या? इससे उनकी समस्या और थोड़ा बढ़ जाती है। दुर्भाग्य की बात यह है कि आजादी से लेके आज तक सेक्युलर पार्टी जो है उनको जो है तो मुस्लिम समाज को तैयार करने के लिए, मानसिकता तैयार करने के लिए प्रयत्न करना चाहिए था, जो उन्होंने नहीं किया। इसका नतीजा यह है कि यूनिफॉर्म सिविल कोड जो कि एक सेक्युलर इशू है, सेक्युलर भारत का सेक्युलर इशू है, उसका कॉम्युनलाइजेशन हो गया है, उसका उसकी राजनीति खेली जा रही है। अभी 2014 एक वक्ता ने शुरू में कहा कि ये सही समय है यूनिफॉर्म सिविल कोड को लाने का। ये सही समय क्या इसलिए है कि 5 महीने के अंदर 4-5 स्टेट में जो है तो इलेक्शन होने वाले हैं, 1 साल के अंदर जो है तो पूरा जनरल इलेक्शन होने वाला है, तो इलेक्शन से पहले ही क्यों बार बार ये यूनिफॉर्म सिविल कोड की बात आती है? तो इसलिए हमें शक होता है हम जैसे सेक्युलर माइंडेड प्रोग्रेसिव मुस्लिम्स को जो कि यूनिफॉर्म सिविल कोड के इन प्रिंसिपल पक्ष में है, हमको भी शक होता है कि इसमें राजनीति ज्यादा है, हिंदुत्व की राजनीति ज्यादा है और महिलाओं की चिंता कम है। और दूसरी बात यह है कि आज तक कोई ड्राफ्ट सामने क्यों नहीं लाता है? कोई एक ड्राफ्ट सामने आ जाए तो समझ में आ जाए कि भाई इसमें ये होने वाला है, ये होने वाला है, ये होने वाला है। खाली हवाई फायरिंग हो रही है और ये बार बार इलेक्शन से पहले ही किया जाता है, ये जान के कि मुस्लिम समाज के जो नेता है, अपना धर्म गुरु है, वो उसके मुखालिफ विरोध करेंगे और सेक्युलर पार्टी खामोश रहेगी। इसलिए उनके हिंदुत्व का प्रचार जोरों से चलेगा कि देखो मुसलमान इस देश के कानून नहीं मानते हैं और जो तो सेक्युलर पार्टी तथा कथित सेक्युलर पार्टी जो है तो मुस्लिम अपीजमेंट में लगी हुई, इसलिए उनका काम पूरा हो जाता है। तो आप इलेक्शन से इसको इस इशू का अलग क्यों नहीं करते हैं? आप 2015 में, 2016 में, 2017 में, 2020 में, 21 में, 22 में आप यूनिफॉर्म सिविल कोड की बात क्यों नहीं किया आपने? ये मेरा सवाल। बिल्कुल बिल्कुल, इस मुद्दे को बरकरार रखेंगे और साथ ही साथ इस पे बहस भी आगे करेंगे। सर्व मान्यवरांना विनंती है आपण असे जोडलेले राहा, चर्चेमध्ये एका छोट्याशा विश्रांतीची गरज आहे, लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात।